से मिलते हैं कंधे हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कंधे कॉम्रेड्स, वेतनवाढीच्या संदर्भात 22 जुलै रोजी वाटाघाटी झाल्यानंतर त्याच दिवशी समझौता पत्रावर MOU, AIBEA, NCBE, INBEF या 3 संघटनांनी सह्या केल्या याची कल्पना आपणास आहेच. त्याचप्रमाणे या समझौता पत्रातील सर्विस्तर तपशील देखील आपल्या लक्षात आला असेलच. या समझौता पत्रावर बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया BEFI ही आपली संघटना सही करण्यापासून अलिप्त का राहिली हे जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. BEFI ने वेळोवेळी पूर्वीही आणि 22 जुलै रोजी IBA बरोबर झालेल्या वाटाघाटीमध्ये तसेच UFB च्या आदेशानुसार अगोदरच 21 जुलै रोजीच्या मीटिंगमध्ये देखील अनेक बाबीवर मुद्देसूद विचार मांडून नाराजी व्यक्त केलेली आहे. वेतनवाढीच्या वाटाघाटीमध्ये PLIचा समावेश करण्याच्या विरोधात BEFI ने सुरुवातीपासून तात्विक भूमिका घेतलेली आहे. एकदा का PLIचा समावेश वेतन करारामध्ये झाला तर कर्मचाऱ्यांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या वेतन व सेवा शर्तीमध्ये एकसूत्रीपणा राहणार नाही हा धोका BEFI ने वारंवार व्यक्त केला आहे. MOU मध्ये समावेश केलेल्या या PLIमध्ये भावी काळात होणाऱ्या द्विपक्षीय करारामध्ये 12वा वेतन करार PLP परफॉर्मन्स लिंक्ड पे ची बीजे रुजलेली आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणूनच BEFI ने PLIला विरोध केला आहे. मात्र PLIच्या संदर्भात EOBU ने द्विपक्षीय चर्चा करण्याच्या मागणीकडे IBA ने अजिबात लक्ष दिले नाही. 10व्या द्विपक्ष कराराच्या वेळी जेव्हा स्पेशल अलाउन्सचा समावेश करण्यात आला त्यावेळी हा स्पेशल अलाउन्स मूळ पगारात समाविष्ट करण्यासाठी 11व्या द्विपक्ष कराराच्या वाटाघाटीमध्ये प्रयत्न करण्यात येतील याबाबत EOBU मध्ये सामंजस्य होते. त्याप्रमाणे हा मुद्दा EOBU च्या संयुक्त मागणीपत्रामध्ये कॉमन चार्टर ऑफ डिमांड समावेश करण्यात आला आणि या विषयावर वाटाघाटीच्या अनेक फेऱ्यामध्ये IBA बरोबर चर्चा करण्यात आली. वाटाघाटीमध्ये एकावेळी तर IBA स्पेशल अलाउन्सचा काही भाग BASIC मध्ये समाविष्ट करण्यासाठी तयार झाली होती. मात्र वर्षाच्या या सुरुवाती काळापासून अचानकपणे स्पेशल अलाउन्स समाविष्ट करण्याच्या IBA च्या भूमिकेत बदल जाणवू लागला. या बदलासंदर्भात IBA ने 2016 साली सुरू झालेल्या काही कोर्ट केसेस असल्याचे कारण देत स्पेशल अलाउन्स समाविष्ट करण्याचा मुद्दा वाटाघाटीतून वगळला. मात्र हे कारण न पटण्यासारखे आहे. म्हणून BEFI ने स्पेशल अलाउन्सचा मुद्दा वाटाघाटीमधून न वगळता चर्चा चालू ठेवण्याची सूचना केली. मात्र IBA ने ही सूचना मान्य केली नाही. 10व्या द्विपक्ष कराराच्या वेळी इतर संघटनांना विश्वासात न घेता काही संघटनांनी अंधारात चर्चा करून DA मर्जर नंतर तुटपुंजा दोन टक्के लोडचा लाभ IBA ने दिला. यावेळी 22 जुलै रोजी झालेल्या वाटाघाटीतील प्रदीर्घ चर्चेनंतर देखील 2.5 टक्क्यापेक्षा जास्त लोड देण्यास IBA तयार नव्हती. या संदर्भात BEFI ने सूचना केली की वेतनवाढीच्या रकमेचे वाटप जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत 9व्या द्विपक्ष करारापर्यंत प्रचलित रिवाजाप्रमाणे लोडवाढीचा मुद्दा प्रलंबित ठेवावा व नंतर चर्चा करून हा प्रश्न सोडवावा याबाबत देखील IBA ने अडमुठेपणाची भूमिका घेतली. 5 दिवसांचा आठवडा ही मागणी खरं तर आत्तापर्यंत आलेल्या चर्चेतून IBA ने मान्य करायला हवी होती. सर्व बाजूंनी विचार केला तर ही मागणी योग्यच आहे आणि COVID-19च्या पार्श्वभूमीवर या मागणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
याबाबत बेफीने 5 दिवसाचा आठवडा असावा ही मागणीची चर्चा चालू ठेवावी व सरकारला तसेच भागधारकांना या मागणीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयबीएने पुढाकार घ्यावा अशा प्रकारची सूचना बेफीने केली. मात्र नेहमीप्रमाणे आयबीएने या सूचनेवर कोणतेही आश्वासन दिले नाही. वेतनवाढीसाठी झालेल्या चर्चेच्या सर्वच फेऱ्यामध्ये यूएफबीच्या मीटिंगमध्ये देखील बेफीने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात खास करून पेन्शन अपडेशन व फॅमिली पेन्शनमध्ये वाढ याबाबत नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. फॅमिली पेन्शनच्या वाढीसंदर्भात आयबीएने सांगितले की ही फॅमिली पेन्शन वाढीची मागणी मान्य व्हावी म्हणून केंद्र सरकारने सरकारकडे शिफारस केली आहे. आयबीए चेअरमन यांनी वैयक्तिक मीटिंगमध्ये 22 जुलै रोजी जाहीर केले की फॅमिली पेन्शनमध्ये 30% वाढ कोणतीही मर्यादा न ठेवता तत्वतः मान्य करत आहे. या संदर्भात बेफीने फॅमिली पेन्शन वाढीचा उल्लेख समझौता पत्रामध्ये करावा अशी सूचना केली. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचा समझौता पत्रात केला गेला नाही. पेन्शन अपडेशन संदर्भात सांगायचे म्हटले तर यूएफबीने सादर केलेल्या ॲक्च्युरियल कॅल्क्युलेशनविषयी आयबीएने वाटाघाटी दरम्यान आश्वासन देऊन देखील सुरुवातीला कोणतेही मत व्यक्त केले नाही. नंतर आयबीएने पेन्शनमध्ये अडक वाढ देण्याचा विचार मांडला. ज्याला बेफीने सुरुवातीपासून तात्विक विरोध केला होता. मात्र या विषयाच्या वाटाघाटीमध्ये कोणत्याही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा झाली नाही. याला एकच कारण म्हणजे जे निगोशिएशन टीममध्ये या संदर्भात निर्णय विचार प्रवाह होते खरं तर अपडेशन पेन्शनसाठी सखोल कॅल्क्युलेशनची आवश्यकता असते आणि त्यासाठी काही काळ जावा लागतो. मात्र याविषयी गेल्या 3 वर्षातील वाटाघाटीच्या कालावधीमध्ये आयबीएने सकारात्मक भूमिका घेतलीच नाही. पेन्शन अपडेशनचा प्रश्न सुटावा म्हणून बेफीने पेन्शन अपडेशनविषयी यूएफबी सादर केलेल्या ॲक्च्युरियल कॅल्क्युलेशनवरील तसा उल्लेख समझौता पत्रामध्ये करावा अशी आग्रही सूचना केली. अशी सूचना करण्यामागे एकच कारण होते, ते म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 2015 साली केलेल्या रेकॉर्ड नोटप्रमाणे बेफीने वेळोवेळी आठवण करून दिल्यानंतरही आयबीएने या संदर्भात चर्चा केली नाही. पेन्शन अपडेशनच्या मागणीचा उल्लेख जर समझौता पत्रामध्ये नसेल तर या मागणीचे महत्त्व निघून जाईल असे बेफीचे मत आहे. म्हणून पेन्शन अपडेशनच्या संदर्भात चर्चा सुरू ठेवावी व तसा उल्लेख MOU मध्ये करावा अशी मागणी बेफीने केली. मात्र 22 जुलैच्या मीटिंगमध्ये या संदर्भात आयबीएने चर्चा करण्याची इच्छा प्रदर्शित केली नाही. एकंदरीत सर्व गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 11व्या द्विपक्ष कराराच्या वेतन कराच्या वाटाघाटीच्या सुरुवातीपासून आयबीएने अडमुटेपणाचे धोरण स्वीकारले होते. बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे 2% पगारवाढीचा प्रस्ताव देणारी आयबीए वेतन कराच्या संबंधित सर्व मुद्द्यावर चर्चामध्ये अडथळे निर्माण होत गेले. खरं तर गेल्या 4 वर्षात बँकांनी 4.5 लाख करोड रुपयाची बुडीत कर्जे राईटअप केलेली आहेत, पैकी फक्त 10% रक्कम वसूल झाली आहे. नुकतेच 68,000 कोटी रुपयाची मोठ्या उद्योगपतींची कर्जे राईटअप केली, ज्यामध्ये नीरव मोदी, विजय माल्या इत्यादी कर्जबुडव्यांचा समावेश आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की आयबीएने प्रत्येक वेतन कराराच्या वेळी बँकांच्या आर्थिक परिस्थितीचे खोटे कारण देत बँक कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वेतन व इतर आर्थिक मागण्यांवर नेहमीच अडमुटेपणाचे धोरण स्वीकारले आहे. हे केव्हा तरी थांबायला नको का याचा सर्वांनी विचार करण्याची वेळ आली आहे. कॉम्रेड्स, 11व्या द्विपक्ष कराराच्या वाटाघाटी खरं तर सोप्या नव्हत्या याची जाणीव आम्हाला होती. राज्यकर्त्यांनी निरनिराळ्या कृत्यांच्या सहाय्याने चोहो बाजूनी सामुदायिक सौदा कलेक्टिव्ह बार्गेनिंग धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यूएफबीमधील सर्व संघटनांनी हे प्रयत्न सामुदायिकरित्या परतावून लावले. आयबीएने देखील वेळोवेळी 5 दिवसाचा आठवडा इत्यादीसारख्या गोष्टींवरून संघटनांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न यूएफबीने हाणून पाडला. MOU वर सही न केल्याचा मुद्दा सोडला तर बेफी नेहमीच यूएफबीच्या एकतेसाठी अग्रेसर राहिली आहे, हे आम्ही या ठिकाणी नमूद करत आहोत. मात्र त्याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आयबीएचे जे अडमुटे धोरण आहे
ये बेफी खपवून घेणार नाही हे आम्ही स्पष्ट करत आहोत. कार्यरत असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तडीस नेण्यासाठी बेफी कटिबद्ध आहे. याबाबत बेफी योग्य तो पुढाकार येणाऱ्या काळात घेईल याची ग्वाही आम्ही या ठिकाणी देत आहोत. आपला देश कोणत्या कठीण प्रसंगातून जात आहे याची कल्पना आम्हाला आहे. कोविड 19 उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल करून टाकले आहे. या परिस्थितीमध्ये एकत्रितपणे खासगीकरणाला विरोध करणे ही काळाची गरज आहे. अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना. अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब जो भी हो शोला बनके पत्थर है.